महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वातावरण तापत आहे, कारण येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची तयारी जोरदार सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि महायुतीचे इतर प्रमुख नेते एकत्रितपणे पत्रकार परिषदेत उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार परिषदेत महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला आणि भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीत मुख्यमंत्री पदावरून चर्चेला उदान आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एकनाथ शिंदेना उद्देशून महत्वाचे विधान केले आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले, मुख्यमंत्री पदाच्या वेळी आम्ही त्याग केला, आता तुम्ही झुकते माप घ्या. या विधानामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. अमित शाह म्हणाले, शिंदेजी देशात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि तहसीलदार ही काही महत्वाची पदे आहेत. इतर सर्व पदं फक्त व्यवस्थापकीय भूमिका आहेत. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री पद दिले ज्यासाठी आमच्या पक्षाच्या माणसांना त्याग करावा लागला. यावरून हे स्पष्ट होते की भाजपने शिंदे गटावर असलेली अपेक्षा वाढली आहे आणि ते त्यांच्या निर्णयामध्ये तडजोडीची अपेक्षा ठेवत आहेत. या विधानामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जागा वाटपात तडजोड करावी लागणार का, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेषतः आगामी निवडणुकीत भाजप, शिंदेगट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील मतभेद वाढण्याची शक्यता आहे. भाजपने 150-160 जागा लढवण्याची योजना आखली आहे, तर शिंदेगटाला 70 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 50 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. अद्याप या संख्यांची अधिकृत पुष्टी झाली नाही. राजकीय तज्ञांनी म्हटले आहे की अमित शहा यांच्या विधानामुळे शिंदे गटाच्या आंतरिक धोरणावर परिणाम होऊ शकतो. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने या निवडणुकीत भाजपच्या अपेक्षांवर कशा प्रकारे प्रतिक्रिया देईल हे पाहणे महत्वाचे आहे. महायुतीतील तणाव आणि गटांचे आंतरसंघर्ष या निवडणुकीच्या काळात किती प्रभावी ठरतील यावर सर्वांचे लक्ष असेल. एकनाथ शिंदे यांच्या निर्णय प्रक्रियेत या सर्व घटनांचा प्रभाव राहणार आहे आणि त्यांच्या राजकीय करिअरवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन. मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.